कंडिशन बघा, कंडिशन वर आहे, ओके, म्हणजे असं असेल बरोबर आहे, वर्षानुसार जर विचार केला या ठिकाणी जर पूर्ण आता याची मान्यता राहणार नाही, ओके, रद्द करायचा प्रश्न जर ओके ऑटोमॅटिक रद्द होणार आहे, जर पूर्ण सदस्य गेले तर पक्ष राहील का? जर पक्ष राहणार नाही, ठीक आहे, म्हणजे पूर्णच पक्ष त्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. Okay.
ते बरोबर आहे या ठिकाणी ए आणि सी ठीक आहे घरी जाऊन थोडा अजून पदवी डिवाइड करा अभ्यास करा ठीक आहे 56 नंबर 1 57 नंबर 3 ठीक आहे आता 57 नंबर 3 73 वी घटना दुसरी दुसरा जर विचार केला तर या ठिकाणी ए सी आणि डी ठीक आहे किती आहे 56 चा 1 57 3 58 डी ओके 58 डी एक्झॅक्टली तर हे कोणाचे काम आहे पंचायत राजची जबाबदारी आहे ओके पंचायत ओके ग्राम पंचायतची जबाबदारी ओके 58 चा 3 हे 3 जे आहे ते कोणाच्या अधिकार आहेत ग्राम पंचायतचे आहे ओके 59 च 1 तर या ठिकाणी त्या उपाध्यक्ष हा विभागीय आयुक्त अध्यक्ष हा पालकमंत्री असतो त्यानंतर या ठिकाणी सचिव जे असतात डीएम असतात ओके डीएम म्हणजे कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ओके त्यानंतर 60 नंबर 60 बर उत्तर काढू काढू आणि त्यामध्ये राज्याच्या विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या बाबतीत एक ऑप्शन ओके एक नंबर जे आहे बघा एक तृतीयांश सदस्य हे त्या राज्यातील नगरपालिका हे बरोबर आहे हे बरोबर आहे दोन नंबर वन प्लेन ओके ते या ठिकाणी कुठले आहेत तर पदवीधर मतदारांकडून निवडले जातात बरोबर आहे आणि या ठिकाणी जर मतदान करायचं असेल तर किती वर्षे तर या ठिकाणी होण्यानंतर 3 वर्ष ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी सी जर विचार केला या ठिकाणी हे विधानसभेच्या सदस्याकडून किती वन थर्ड ओके वन थर्ड हे विधानसभेच्या याच्याकडून आणि त्यानंतर या ठिकाणी 112 अजून एक असतं तर ते त्यामध्ये या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थेमध्ये 2-3 वर्षे काम केलं पाहिजे ठीक आहे आणि शेवटी 1/6 जे आहे 1/6 कोला म्हणून ठीक आहे आणि जर एकूण टोटल सदस्यापैकी जर अप्रत्यक्ष सदस्यांचा विचार केला तर ते असतात 5/6 ओके या ठिकाणी 5/6 हे अप्रत्यक्ष पद्धतीने असं तुझा प्रश्न विचारला जातो की अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक केली जाते आणि याच्यामध्ये या ठिकाणी जर सी चुकीचा असेल तर उत्तर काय आहे याच्यामध्ये वरील पैकी कोणते सत्य नाही म्हणजे काय आहे एकोणसाठ
सत्तर एकोण सत्तर एकोण सत्तर तीन सत्तर दोन ओके सत्तर दोन ए आणि सी बरोबर आहे. बी काय समजत होती तर ग्रामसेवाचं वेतन कुठून ओके एक नंबर ठीक आहे. आता सत्याहत्तरचं बघा
आपल्याला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये मेबी असेल. एक नंबर बरोबर आहे का? जिल्हा परिषद महानगर परिषद सदस्यांच्या विधान परिषद एक बरोबर आहे. दोन बघा, विधानसभा सदस्य राष्ट्रपती बरोबर आहे. दोन बरोबर आहे. ठीक आहे, तीन नंबर, तीन नंबर काय आहे? बरोबर. विधानसभा व विधानसभेमध्ये बरोबर आहे. ओके, इथं फक्त या ठिकाणी राष्ट्रपती जर असेल तर विधानसभेचे आहे, उपराष्ट्रपती असेल तर कोणीच नसतं. या ठिकाणी संसदेमध्ये जर तीन बरोबर आहे, चार नंबर जे आहे ते विधान परिषद अविश्वास ठराव या ठिकाणी करण्याचा अधिकार चुकीचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त नाही, या ठिकाणी चुकीचा आहे फक्त डी. बी बघा, बी येते का?